Hello students, welcome to this class of the physics. Now the next problem is problem number 48. A block of mass 10 kg is in contact against the inner wall of the hollow cylindrical drum of radius 1 meter. The coefficient of friction between block and the inner wall of the friction is 0.1. The minimum angular velocity needed for cylinder to keep the block stationary when cylinder is vertical and rotating about its axis. Questions are meaning lakshya talaka hoga. There is a cylinder like this. Okay, there is a cylinder like this, which is rotating about its own axis. Okay, it is rotating about its own axis. The minimum angular velocity yache aplyala find out karayche. A block of mass 10 kg. 10 kg cha block jo aahe to vertical surface var aahe. Okay, so mass of the block is equal to 10 kg and coefficient of friction ahe ita mu is equal to 0.1. Okay, ata result of circular motion ata jevadi he cylinder rotate honar ahe tevadi ha object jo ahe to circular motion madhe janar ahe ani result of circular motion kay asta, that is the centrifugal force. Mo centrifugal force kiti act honar ahe ita m omega square into r. This is the centrifugal force ani jevada centrifugal force asel tevadi ita kay honar ahe normal reaction create honar ahe. So in this problem, normal reaction is equal to m omega square into radius. So this is the normal reaction. Ata next, ya block la khali odnara force asnara hai equal to mg. Ani khali padnya pasun prevent karnara force asnara hai, that is frictional force, that is mu into n. Ha block jar khali padaycha nasel tar kay jhala paije, mu into normal reaction manje frictional force should be equal to kay jhala paije, mg jhala paije. Manje jevda weight ahe खाली ओढणारा जेवढं त्याला वेट आहे तेवढा जर इथे फ्रिक्शनल फोर्स क्रिएट झाला तर हा ब्लॉक खाली पडणारच नाही. ओके, म्यू इनटू नॉर्मल रिएक्शन किती येणार आहे, दैट इज एम ओमेगा स्क्वेअर इनटू रेडियस इज इक्वल टू एम जी. नाउ हियर एम अँड एम गेट कॅन्सल. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओमेगा. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, जी डिवाइडेड बाय म्यू इनटू आर एन आहे. ओके, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी डिवाइडेड बाय म्यू इंटू आर. तर जी ची व्हॅल्यू इथे 10 दिलेली आहे, म्यू ची व्हॅल्यू आहे 0.1 आणि रेडियस रेडियस इज गिवन एज 1 मीटर. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 100 येणार आहे अँड देअरफोर ओमेगा इज इक्वल टू 10 रेडियन पर सेकंड इज द आन्सर. सो आन्सर लास्ट आन्सर इज द करेक्ट आन्सर. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 49. वन एंड ऑफ द स्ट्रिंग ऑफ लेंथ एल इज कनेक्टेड टू ए पार्टिकल ऑफ मास एम एंड अदर एंड इज कनेक्टेड टू ए स्मॉल प्लेग पेग ऑन ए स्मूथ हॉरिजॉन्टल टेबल. इफ द पार्टिकल मूव्स इन अ सर्कल विथ द वेलॉसिटी फी, द नेट फोर्स ऑन द पार्टिकल विल बी, नेट फोर्स ऑन द पार्टिकल विल बी. बघा काय दिलंय, देर इज अ टेबल लाईक दिस. थ्री डायमेन्शन मध्ये डायग्राम ड्रॉ करूया. देर इज अ टेबल लाईक दिस अँड द सर्फेस ऑफ टेबल इज एक्झॅक्टली स्मूथ. वन एंड ऑफ द स्ट्रिंग ऑफ लेंथ एल इज कनेक्टेड टू पार्टिकल ऑफ मास एम. ओके, सो मास ऑफ द पार्टिकल इज एम अँड वन एंड ऑफ लेंथ एल, लेंथ इज गिवन एज एल, इज कनेक्टेड टू पार्टिकल ऑफ मास एम अँड अदर एंड इज कनेक्टेड टू ए स्मॉल पेग. म्हणजे इथं काय असणार आहे, एक पेग असणार आहे त्याला बांधलेला आहे. इफ द पार्टिकल मूव इज इन अ सर्कल विथ स्पीड व्ही, हे पार्टिकल जो आहे तो सर्कल सर्क्युलर मोशन मध्ये मूव होतोय लाईक दिस ऑन द टेबल अँड स्पीड इज गिवन ऍज स्पीड इज इक्वल टू व्ही. द नेट फोर्स ऑन द पार्टिकल डायरेक्टेड टुवर्ड सेंटर विल बी. ओके, आता स्ट्रिंग मधलं टेन्शन जे आहे ना, दॅट विल ऍक्ट टुवर्ड्स द सेंटर. ओके, सो नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर असा क्वेश्चन आहे ना. द नेट फोर्स ऑन द पार्टिकल डायरेक्टेड टुवर्ड सेंटर, तर स्ट्रिंग मधलं टेन्शन जे आहे ना, ते टेन्शन काय होणार आहे, टुवर्ड सेंटर ऍक्ट होणार आहे. सो याचा आन्सर येणार आहे डी आन्सर. नेक्स्ट नंबर 50. अ कार इज निगोशिएटिंग अ कर्व ऑफ रेडियस आर, द रोड इज बँक्ड ऍट एन अँगल थीटा, द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड द कार अँड द रोड इज मिव्हीएस, मॅक्सिमम सेफ स्पीड
ऑन दिस रोड इज. ओके, आता हा एक डेरिवेशनचा क्वेश्चन आहे. याचा फॉर्म्युला जो आहे सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला पाठच पाहिजे, लक्षात घ्या. आणि सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला बघा, बँक्ड रोडवर सेफ्टी स्पीडचा काय फॉर्म्युला येणार आहे. ओके, सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड इज गिव्हन बाय फॉर्म्युला. ओके, सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड इज गिव्हन बाय फॉर्म्युला आर जी इन ब्रॅकेट म्यू प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस म्यू टॅन थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच पाहिजे. हा सर्क्युलर मोशन मध्ये बँकिंग ऑफ रोड मध्ये हा फॉर्म्युला आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड. ओके, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोडचा फॉर्म्युला असतो अंडर रूट आर जी इन ब्रॅकेट म्यू प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस म्यू टॅन थीटा. सो याचा आन्सर येणार आहे डी इज द आन्सर. ओके, आता इथं हा क्वेश्चन आलाय म्हणून मी आणखी एक गोष्ट सांगतो. बँक्ड रोडवर मिनिमम स्पीडचा देखील एक फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. तो फॉर्म्युला देखील पाठ पाहिजे. अंडर रूट आर जी इन ब्रॅकेट म्यू मायनस टॅन थीटा अपॉन 1 प्लस म्यू टॅन थीटा. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मिनिमम स्पीड ऑन द बँक्ड रोड. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 51. टू स्टोन्स ऑफ मास m एंड 2m आर होल्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. हेवियर वन इज ऍट रेडियस r बाय 2 अँड लाइटर वन इज ऍट रेडियस r. द टँजेन्शियल स्पीड ऑफ लाइटर स्टोन इज n टाइम्स दॅट ऑफ द हेवियर स्टोन. वेन दे एक्सपिरियन्स सेम सेंट्रिपेटल फोर्स द व्हॅल्यू ऑफ n इज. ओके, ओके, खूपच इझी क्वेश्चन आहे. टू स्टोन्स ऑफ मास m एंड 2m होल्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, लक्षात घ्या. ओके, म्हणजे m मासचा पार्टिकल या पद्धतीने फॉर एक्झाम्पल सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि 2m मासचा पार्टिकल जो आहे हेवियर वन इन अ रेडियस r बाय 2 दिलाय, म्हणजे याची रेडियस हाफ आहे लाईक दिस आणि याचं मास काय आहे 2m. याची रेडियस जर r असेल तर याची रेडियस आहे r बाय 2. सो लाईक दिस सर्क्युलर मोशन इज देअर. द टँजेन्शियल स्पीड ऑफ लाइटर स्टोन इज n टाइम्स दॅट ऑफ द हेवियर स्टोन. म्हणजे हेवियर स्टोनचं टँजेन्शियल स्पीड v असेल तर याचं टँजेन्शियल स्पीड किती असणार आहे, n टाइम्स v असणार आहे. व्हेन दे एक्सपिरियन्स सेम सेंट्रिपिटल फोर्स व्हॅल्यू ऑफ n इज. दोघांच्या मध्ये सेंट्रिपिटल फोर्स काय आहे तेवढाच आहे. ओके, आता सेंट्रिपिटल फोर्स या केसमध्ये किती येणार बघा, आणि या केसमध्ये दोन्ही इक्वेट करायचं आहे. आता व्हीच्या स्वरूपात सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो m फी स्क्वेअर दॅट इज n स्क्वेअर फी स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियस r. आणि इथे येणार आहे मास इज 2m फी स्क्वेअर डिवायडेड बाय काय होणार आहे r बाय 2. सो हिअर r अँड r गेट कॅन्सल, m अँड m गेट कॅन्सल, फी स्क्वेअर व्ही स्क्वेअर ऑल्सो गेट कॅन्सल. ओके, फी स्क्वेअर व्ही स्क्वेअर ऑल्सो गेट कॅन्सल. तर इथं काय राहणार बघा, आता इथं n स्क्वेअर इज इक्वल टू 4 राहणार आहे अँड देअर फोर n इज इक्वल टू आन्सर येणार आहे 2. सो सी आन्सर इज देअर. नेक्स्ट इज नंबर 52. अ कार इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर हॉरिझॉन्टल ट्रॅक ऑफ रेडियस 10 मीटर विथ द कॉन्स्टंट स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. द बॉब इज सस्पेंडेड फ्रॉम द रूफ ऑफ द कार बाय अ लाईट वायर ऑफ लेंथ 10 मीटर. अँगल मेड बाय द वायर विथ द व्हर्टिकल इज. बघा, म्हणजे थोडक्यात कारच्या रूफला किंवा कारच्या सिलिंगला काय केलेलं आहे, एक पेंड्युलम सस्पेंड केलेला आहे लाईक दिस. ठीक आहे, आता ही ज्यावेळी कार टर्न घेणार आहे त्यावेळी या पेंड्युलम वर सेंट्रिफ्युगल फोर्स किती ऍक्ट होणार आहे, दॅट इज m फी स्क्वेअर बाय r. आणि इथं स्पीड दिलेलं आहे त्याच्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे m व्ही स्क्वेअर बाय r. ओके, म्हणजे थोडक्यात हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन क्रिएट होणार आहे फी स्क्वेअर बाय r. m याच्यातलं काढून टाकूया, ऍक्सलरेशन हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन क्रिएटेड ड्यू टू द सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि डाऊनवर्ड ऍक्सलरेशन किती, g. ठीक आहे, फायनली पेंड्युलम जो आहे तो या डायरेक्शन राहणार आहे. सो दिस इज द अँगल मेड बाय द पेंड्युलम विथ द व्हर्टिकल. मग आता इथं बघा, टॅन थीटा, थीटा इज द अँगल मेड बाय द परपेंडिक्युलर, सॉरी अँगल मेड बाय द पेंड्युलम विथ द व्हर्टिकल. ओके, सो टॅन थीटा इज इक्वल टू ही अपोजिट साइड म्हणजे काय येणार आहे, फी स्क्वेअर बाय आर येणार.
डिवाइडेड बाय थीटाचे ऍडजसंट साइड काय येणार आहे जी येणार आहे म्हणजे काय येणार आहे थोडक्यात फी स्क्वेअर बाय आर जी येणार आहे. सो नेहमी लक्षात ठेवा एखादा पेंड्युलम रूफच्या सिलिंग पासून लटकवला तर काय करणार आहे कार टर्न घेत असताना इट विल मेक सर्टन अँगल विथ द व्हर्टिकल आणि तो अँगल किती असणार आहे टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. सो टॅन थीटा इज व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे दॅट इज 100 डिवाइडेड बाय आर जी. आर जी ची व्हॅल्यू येणार आहे दॅट इज ऑल्सो इक्वल टू 100. ठीक आहे कारण रेडियस आहे 10 जी ची व्हॅल्यू 10. ओके सो टॅन थीटा इज इक्वल टू 1 येणार आहे अँड देअरफोर थीटा इज इक्वल टू काय असलं पाहिजे 45 degrees असलं पाहिजे. 45 degrees म्हणजेच किती येणार आहे दॅट इज पाय बाय 4 रेडियन. सो आन्सर येणार आहे सी आन्सर इज द करेक्ट आन्सर. ओके नेक्स्ट नंबर 53. अ कार ऑफ मास 1000 kg इज निगोशिएटिंग अ बँक्ड कर्व रोड ऑफ रेडियस 90 meters ऑन अ फ्रिक्शनलेस रोड. इफ द बँकिंग अँगल इज 45 degrees द स्पीड ऑफ कार इज. ओके बँकिंग अँगल इज 45 degrees देन स्पीड ऑफ कार इज. आता बघा बँक्ड रोडवर ऑप्टिमम सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला असतो किंवा फ्रिक्शनलेस रोड जर असेल तर त्याच्यावर सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला असतो अंडर रूट आर जी टॅन थीटा. ह्या फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके म्हणजे रोड बँकड असेल आणि फ्रिक्शन अजिबात नसेल. फ्रिक्शन असेल तर मग याचा फॉर्म्युला अंडर रूट आर जी इन ब्रॅकेट म्यू प्लस टॅन थीटा पण 1 - μ tan θ. म्हणजे बँक रोडवरच्या मॅक्सिमम सेफ्टी स्पीडचा मगाशी फॉर्म्युला आपण बघितलेला होता. आता इथं फ्रिक्शनच जर नसेल तर त्याला ऑप्टिमम सेफ्टी स्पीड असं म्हणतो आणि ह्या ऑप्टिमम सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला असतो अंडर रूट आर जी टॅन थीटा. सो आर ची व्हॅल्यू बघा किती येणार आहे रेडियस इज इक्वल टू 90 जी ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 10 घेऊया अँड टॅन ऑफ ओके टॅन ऑफ 45 degrees दॅट इज इक्वल टू 1 म्हणजे काय येणार आहे दॅट इज अंडर रूट 900. सो अंडर रूट 900 म्हणजे आन्सर येणार आहे 30 meters per second. सो आन्सर बी आन्सर इज देअर. ओके नेक्स्ट नंबर 54. अ कार ऑफ मास एम इज मूव्हिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस आर. म्यू एस रिप्रेझेंट द स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड अँड द टायर ऑफ द कार. मॅक्सिमम स्पीड ऑफ द कार इन द सर्क्युलर मोशन इज गिव्हन बाय. मॅक्सिमम स्पीड ऑफ द कार इज गिव्हन बाय. आता लेवल रोडवर सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती पाहिजे अंडर रूट म्यू आर जी किंवा आर इंटू जी इंटू म्यू असतो. म्हणजे लेवल असेल म्हणजे हॉरिझॉन्टल कर रोडवर मॅक्सिमम सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला असतो अंडर रूट म्यू आर जी. हा फॉर्म्युला पाठच पाहिजे तुम्हाला. ओके सो 54 चा आन्सर येणार आहे डी आन्सर. नेक्स्ट इज 55 नंबर. अ ग्रामोफोन रेकॉर्ड इज रिव्हॉल्व्हिंग विथ अ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. द कॉइन इज प्लेस्ड ऍट डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द रेकॉर्ड. द स्टॅटिक कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज म्यू. द कॉइन विल रिव्हॉल्व विथ द रेकॉर्ड इफ. बघा ग्रामोफोन रेकॉर्ड म्हणजे अशा प्रकारे एक सर्क्युलर डिस्क असणार आहे आणि ही डिस्क जी आहे ती ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होते आणि या डिस्कवर काय ठेवलेला आहे एक कॉइन ठेवलेला आहे. या कॉइनचं मास असणार आहे सपोज एम. तर या कॉइनला बाहेर ढकलणारा फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स असणार आहे दॅट इज एम ओमेगा स्क्वेअर आर आणि याला प्रिव्हेंट करणारा फोर्स असणार आहे दॅट इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स. ओके दॅट इज म्यू एम जी. आता हे जर बाहेर जायचं नसेल कॉइन बाहेर जायचं नसेल स्लिप व्हायचं नसेल तर फॉर्म्युला काय येणार आहे म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. ओके नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय येणार आहे दॅट इज इक्वल टू एम जी येणार आहे. हे काय असलं पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असलं पाहिजे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असला पाहिजे एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर असला पाहिजे. सो हिअर एम अँड एम गेट कॅन्सल. ओके एम अँड एम गेट कॅन्सल अँड देअर फोर रेडियसचा फॉर्म्युला येणार आहे किंवा रेडियस शुड बी म्हणजे रेडियस ऍज इट इज राईट हँड साइडला ठेवूया म्हणजे करेक्ट रिलेशन येणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे म्यूजी डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर.
शुड बी ग्रेटर देन और इक्वल टू काय असला पाहिजे आर असला पाहिजे किंवा आर शुड बी असं पण म्हणू शकतो आर शुड बी लेस देन और इक्वल टू म्यू जी डिवाइडेड बाय ओमेगा स्क्वेअर असलं पाहिजे सो आन्सर याचं काय येणार आहे सी आन्सर येणार आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 55 नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56 इज देअर क्वेश्चन नंबर 56 A roller coaster is designed such that rider experience weightlessness as they go round the top of the hill whose radius of curvature is 20 meter. The speed of the car at the top of hill is between. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो वर्टिकल सर्क्युलर मोशनचा प्रॉब्लेम आहे बघा आता इथं बघा रोलर कोस्टर जो आहे तो या पद्धतीने असणार आहे आणि एक्झॅक्टली टॉप ऑफ द हिल असताना वेटलेसनेस क्रिएट व्हायला पाहिजे वेटलेसनेस म्हणजे काय जेवढं वेट आहे ना तेवढाच काय व्हायला पाहिजे सेंट्रिफ्युगल फोर्स क्रिएट व्हायला पाहिजे सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे एमव्ही स्क्वेअर बाय आर जर एमव्ही स्क्वेअर बाय आर एक्झॅक्टली इक्वल टू एमजी झालं तर काय होणार आहे हे वेटला सेंट्रिफ्युगल फोर्स कॅन्सल करेल आणि इथं वेटलेसनेस क्रिएट होईल एम एम गेट कॅन्सल इथं काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय स्पीड कॅल्क्युलेट करायला सांगितलंय सो फी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे आरजी येणार आहे ओके सो फी इज इक्वल टू काय येणार आहे रूट आरजी येणार आहे सो फी इज इक्वल टू अंडर रूट आर ची व्हॅल्यू आहे दॅट इज 20 आणि जी ची व्हॅल्यू किती अप्रॉक्सिमेटली किंवा अप्रॉक्सिमेटली 10 घेतली ओके किती येणार मग हे अंडर रूट 200 येणार अंडर रूट 200 येणार आहे सो अंडर रूट 200 म्हणजे 14.14 येणार आणि 14.14 म्हणजे आन्सर याच्यामधलं कुठलं येऊ शकतं 14.14 म्हणजे कार ऍट द टॉप ऑफ द हिल विल बी बिटवीन 14 and 15 येणार आहे सो आन्सर इज सी आन्सर येणार आहे सी आन्सर ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 57 The tube of length L is filled with incompressible liquid of mass M and closed at the both ends. The tube is then rotated in a horizontal plane about one of its end with a uniform angular velocity omega. The force exerted by liquid at the other end is. बघा याच्यामध्ये काय दिलंय? There is a tube of length L is there. And it is filled with an incompressible liquid. Incompressible liquid ने हे completely भरलेलं आहे. Okay. याचं mass, complete mass आहे M. याची total length आहे equal to L. Total length is given as L. Okay. And it is rotated about one end with uniform angular velocity omega. The force exerted by liquid at the other end. या liquid न ऑदर एंडवर एक्झर्ट केलेला फोर्स किती असणार आहे कारण ज्यावेळी आपण ही ट्यूब रोटेट करणार आहे त्यावेळी या लिक्विडचे सगळे पार्टिकल काय होणार आहेत सर्क्युलर मोशनमध्ये जाणार आहेत आणि रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन काय असतो सेंट्रीफ्युगल फोर्स असतो आता या ट्यूबला सपोज आपण रिप्लेस करायचं म्हटलं पार्टिकलच्या साईनं तर कुठं कन्सिडर करावं लागणार आहे या ट्यूबच्या सगळं हे ट्यूबचं जे सगळं मास आहे ते कुठं कन्सिडर करावं लागणार आहे त्याच्या सेंटर ऑफ मासला म्हणजे इथं कन्सिडर करावं लागणार लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात आपण या प्रॉब्लेम मध्ये काय करणार आहे ट्यूब मधलं सगळं लिक्विड एका सर्टन पॉइंटला आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहे ओके आणि तो पॉइंट म्हणजे काय त्याचा सेंटर ऑफ मास मग ट्यूबचा सेंटर ऑफ मास काय असणार आहे त्याच्या मिड पॉइंटला असणार आहे म्हणजे आपण आता इथं असं अजून करू शकतो की एम मासचा एक पार्टिकल आहे आणि तो काय व्हायला लागला काय व्हायला लागलेला आहे एल बाय टू कारण ही टोटल लेंथ एल असेल तर हे डिस्टन्स काय येणार आहे एल बाय टू येणार एल बाय टू या रेडियस मध्ये काय होणार आहे फिरणार आहे मग याच्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स किती क्रिएट होणार आहे दॅट इज एम ओमेगा स्क्वेअर इंटू रेडियस सो सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे एम मास तर एम ॲज इट इज येणार ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज येणार आहे आणि रेडियस घ्यायची आहे एल बाय टू सो एम ओमेगा स्क्वेअर एल बाय टू विल बी द आन्सर हियर ओके So, M L omega square divided by 2. So, B answer is there. B answer is there. Next is 58.
A 500 kg car takes a round turn of radius 50 meter with the velocity 36 km/h. The centripetal force is. So here mass is given as 500 kilogram. Takes a round turn of radius. Radius is given as 50 meter. With the velocity phi is given as 36 km/h, kilometer per hour. Centripetal forces. Centripetal force formula agudar phi cha je ahe ti km/h cha meter per second madhe conversion karuya. 36 into 5 by 18 manje he yenar ahe 10 meter per second yenar. Thik hai. Centripetal force formula asto m v square by r. So mass ahe 500. Phi square chi value yenar ahe 100. Okay, because v is equal to 10, v square is equal to 100 divided by radius is equal to 50. So 100 divided by 50 manje kay honar ahe hi 2 yenar. 500 into 2 manje kay honar ahe 1000 newton is the answer. 50 yacha 1000 newton. So answer yacha kay honar ahe A is the answer. Next number, question number 59. A ball of mass 0.25 kg is attached to the end of the string of length 1.96 meter. So mass is given as 0.25 kilogram attached to the end of string of length 1.96 meter. Moving in a horizontal circle, the string will break if the tension is more than. Tension in the string is given as 25 newton. The maximum speed with which the ball can be moved. Ata baga, string madla tension je ahe te equal to kay asto m into phi square by r asto. String madla tension m omega square r asto kiwa m phi square by r asto kutlai asu shakta. Okay, manje m phi square by r formula vaparla tari chalel kiwa m omega square into r ha formula vaparla tari chalel. Ata ithe speed kadu manje phi kadala sangitle manun m phi square by r ha formula apan use kela. याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया. टेन्शन ची व्हॅल्यू आहे 25, मास आहे 0.25. ओके, फी काढायचा आहे आपल्याला. रेडियस म्हणजे आपण काय करणार आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग घेणार आहे, दॅट इज 1.96. ओके, 1.96. सो देअरफोर फी स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 1.96 डिवायडेड बाय 0.25. आता हे सगळे जे आहे ते स्क्वेअर नंबर आहेत. सो फी इज इक्वल टू 25 स्क्वेअर रूट 5 होणार, 1.96 चं 1.4 होणार. ओके, आणि 0.25 चं येणार आहे 0.5. ओके, सो 5 इंटू 1.4 म्हणजे 7 डिवायडेड बाय 0.5. सो आन्सर येणार आहे 14 मीटर पर सेकंड इज द आन्सर. सो 59 चा आन्सर होणार आहे सी इज द आन्सर. नेक्स्ट नंबर 60. फेन अ मिल्क इज चर्न्ड, क्रीम गेट सेपरेटेड ड्यू टू. म्हणजे मिल्कचं ज्यावेळी आपण चर्निंग करतोय त्यावेळी काय होणार आहे, त्या मिल्क मधली क्रीम जी आहे ती सेपरेट होते. ओके, वॉटर पार्टिकल पासून किंवा मिल्क पासून. हे कशामुळे होतं? दिस हॅपन्स ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्स. आन्सर येणार आहे बी आन्सर 60 चा. नंबर, टू बॉडीज ऑफ मास 4 kg अँड 6 kg आर टाईट टू द एंड्स ऑफ द मासलेस स्ट्रिंग. द स्ट्रिंग इज पास्ड ओव्हर पुली विच इज फ्रिक्शनलेस. द ऍक्सलरेशन ऑफ द सिस्टम इन टर्म्स ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा, ऍक्सलरेशन ऑफ सिस्टम काय येणार, बघा, दॅट इज डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास असं करू शकतोय. किंवा नेट फोर्स, राईटला ओढणारा नेट फोर्स असणार आहे 6g, खाली ओढणारा फोर्स राईट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला ओढणारा फोर्स आहे 4g. जे नेट फोर्स येणार आहे 6g मायनस 4g. आणि हा नेट फोर्स किती किलोला मूव्ह करणार आहे, 4 kg प्लस 6 kg, टोटल 10 kg ला मूव्ह करणार आहे. सो दॅट इज 2g डिवायडेड बाय 10. सो आन्सर येणार आहे दॅट इज g बाय 5. सो आन्सर इज सी आन्सर. 62 नंबर, अ ब्लॉक ऑफ मास m इज प्लेस्ड ऑन द स्मूथ इन्क्लाइंड वेज ABC of inclination theta as shown in figure. The wedge is given a acceleration a towards right. The relation between a and theta so that block remains stationary on the wedge is. Okay, he already आपण बघितलेला आहे. एका वेजवर अशा प्रकारे ब्लॉक ठेवलेला असेल,
हा सरफेस काय असेल कम्प्लिटली स्मूथ असेल. आता ब्लॉक फक्त ठेवला तर काय होणार आहे, तो खाली स्लिप होणार आहे, घसरणार. ठीक आहे, आता खाली जर घसरायचं नसेल तर वेजला टुवर्ड्स राईट ऍक्सिलरेशन द्यावं लागणार आहे, आणि हे ऍक्सिलरेशन असतं ए इज इक्वल टू जी टेन थीटा. ओके, म्हणजे वेजला टुवर्ड्स राईट ए इज इक्वल टू जी टेन थीटा या ऍक्सिलरेशन मूव्ह केलं तर वेज खाली सरकत नाही, खाली स्लिप होत नाही. नेक्स्ट इज नंबर 63. टू ब्लॉक्स ए अँड बी ऑफ मासेस 3m अँड m रिस्पेक्टिवली आर कनेक्टेड बाय मासलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. द होल सिस्टम इज सस्पेंडेड बाय मासलेस स्प्रिंग ऍट शोन इन फिगर. द मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सिलरेशन ऑफ ए अँड बी इमिडिएटली आफ्टर द स्ट्रिंग इज कट आर रिस्पेक्टिवली. आता कसं होणार बघा, इथं हा देखील एक खूपच इझी प्रॉब्लेम आहे. देर इज अ स्प्रिंग लाईक दिस, आणि स्प्रिंगच्या खाली ए मास सस्पेंड केलेला आहे, त्याच्या खाली बी हे मास सस्पेंड केलेला आहे. सो दिस इज ऑफ 3m अँड दिस इज ऑफ m. ओके, आता बघा, ज्यावेळी आता काय करणार आहे, आता इथं आपण स्ट्रिंग कट करणार आहे, म्हणजे इथं जी असणारी स्ट्रिंग जी आहेत ना, ती आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू कट दी स्ट्रिंग फ्रॉम दिस पॉइंट. ओके, आता ही जर कट केली स्ट्रिंग तर काय होणार आहे, बी हा ब्लॉक जी ऍक्सिलरेशन खाली पडणार, बी हा जो ब्लॉक आहे ना तो जी ऍक्सिलरेशन खाली पडणार आहे. ओके, सो ब्लॉक बी फॉल्स विथ ऍक्सिलरेशन जी, जी ऍक्सिलरेशन खाली पडणार आहे ब्लॉक बी. म्हणजे ऑप्शन एक तर येणार आहे ए किंवा बी, ऑप्शन येणार आहे ए किंवा बी. आता बघूया ए ब्लॉकचं काय होणार आहे. तर सुरुवातीला बिफोर कटिंग, बिफोर स्ट्रिंग इज कट, ब्लॉकची कंडिशन कशी असणार बघा, ब्लॉक ए ची कंडिशन अपवर्ड असणार आहे स्प्रिंग फोर्स, आणि डाऊनवर्ड फोर्स असणार आहे इक्वल टू एम ची, आणि याचं स्वतःच मास आहे 3m. कारण लक्षात घ्या, ब्लॉक ए ला ब्लॉक बी जो आहे तो एम मास एम जी या वेटनं काय करत असणार आहे, खाली ओढत असणार आहे, आणि याचं स्वतःच मास, याचं स्वतःच वेट दॅट इज 3mg. म्हणजे सुरुवातीला इक्विलिब्रियमला आहे ना तो ब्लॉक, रेस्टमध्ये आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे, म्हणजे अपवर्ड फोर्स जेवढा असणार तेवढा डाऊनवर्ड फोर्स असणार आहे. सो स्प्रिंग फोर्स किती असणार आहे, एफ एस इज इक्वल टू 3mg प्लस mg, म्हणजे किती असणार आहे 4mg एवढा स्प्रिंग फोर्स असणार आहे, म्हणजे स्ट्रिंग कट करायच्या अगोदर. बरोबर आहे का. आता हे बघा, स्प्रिंग मधला फोर्स म्हणजे काय येणार आहे, ए ब्लॉकचं वेट प्लस बी ब्लॉकचं वेट कट करायच्या अगोदर. पण कट करायच्या अगोदर काय असणार आहे, लक्षात घ्या, स्प्रिंगला खाली ओढणार एकूण फोर्स किती असणार आहे, 3mg हे वेट आणि mg हे वेट, म्हणजे एकूण 4mg हे काय असणार आहे, स्प्रिंग फोर्स असणार आहे. आता स्ट्रिंग कट केल्यानंतर याच्यामधला mg फोर्स फक्त कॅन्सल होणार आहे, म्हणजे आता ब्लॉकवर कसं होणार बघा, ब्लॉकवर अपवर्ड फोर्स तर स्प्रिंग फोर्स राहणार आहे 4mg, आणि डाऊनवर्ड फोर्स जो आहे तो किती राहणार आहे, फक्त 3mg राहणार आहे डाऊनवर्ड फोर्स, कारण mg कॅन्सल होणार ना. स्ट्रिंग कट केली तर काय होणार आहे, बी हा ब्लॉक जी ऍक्सिलरेशन खाली पडणार आहे, आणि mg त्याच्यामधलं काय होणार आहे, हा जो फोर्स आहे ना तो कॅन्सल आउट होणार आहे mg. ठीक आहे, त्याच्यामुळे नेट फोर्स किती येणार आहे स्ट्रिंग कट केल्यानंतर, ए या ब्लॉकवरचा नेट फोर्स असणार आहे, ओके, व्हेन स्ट्रिंग कट, व्हेन स्ट्रिंग इज कट, अशी डायग्राम याची होणार. अपवर्ड फोर्स तर ऍज इट इज 4mg, डाऊनवर्ड फोर्स 3mg, 4mg मायनस 3mg म्हणजे किती येणार आहे, दॅट इज इक्वल टू mg येणार आहे, डिवायडेड बाय, ओके, डिवायडेड बाय ए ब्लॉकचं मास, ए ब्लॉकचं मास किती, दॅट इज 3m. सो हिअर m अँड m गेट कॅन्सल, सो आन्सर येणार आहे, नेट फोर्स तर mg झाला, ऍक्सिलरेशन काढला लागलो ना आपण, नेट फोर्स तर mg झाला. सो ऍक्सिलरेशन इज इक्वल टू नेट फोर्स डिवायडेड बाय मास, नेट फोर्स इज 4mg डिवायडेड बाय 3mg, म्हणजे mg हा काय असणार आहे, नेट फोर्स असणार आहे, ओके, डिवायडेड बाय 3m, म्हणजे काय होणार आहे, आन्सर इज जी बाय 3. सो आन्सर याचं काय येणार आहे, ए या ब्लॉकचा ऍक्सिलरेशन अपवर्ड डायरेक्शन येणार आहे जी बाय 3. सो करेक्ट आन्सर इज ए आन्सर, करेक्ट आन्सर इज ए आन्सर. सो दिस इज नंबर 63. नेक्स्ट नंबर 64. A balloon with mass m is descending down with an acceleration a.
फिर ए इज लेस देन जी, हाउ मच मास शुड बी रिमूव्ड फ्रॉम इट सो दैट इट स्टार्ट मूविंग अप विथ एक्सेलरेशन ए. हे बघा, देयर इज अ बलून, म्हणजे यम मासचा सपोज बलून आहे, ओके यम मासचा बलून आहे, अँड इट इज मूव्हिंग डिसेंडिंग डाऊन विथ एक्सेलरेशन ए, म्हणजे ए एक्सेलरेशन न खाली निघालाय तो. याच्यावर अपवर्ड फोर्स बलून वर काय असणार आहे, एक अपवर्ड फोर्स असणार आहे एफ आणि डाऊनवर्ड फोर्स असणार आहे त्याचं वेट म्हणजे एम जी. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस फ्री बॉडी डायग्राम हा ए एक्सेलरेशन खाली निघालाय, म्हणजे एम जी मायनस एफ शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, एम ए असलं पाहिजे. आता काय दिलंय, हाऊ मच मास शुड बी रिमूव्ह फ्रॉम इट. आता बलून मधलं काही मास कमी केलं, काही मास कमी केल्यानंतर सपोज बलूनचं मास एम डॅश राहिलं, एम डॅश काही मास काढून टाकलं ना एम डॅश झालं. आता डाऊनवर्ड फोर्स असणार आहे एम डॅश इंटू जी, अपवर्ड फोर्स तर एफच राहणार आहे. आता काय होतंय, इट स्टार्ट मुव्हिंग विथ एक्सेलरेशन ए. आता ए एक्सेलरेशन वर निघालाय, ए एक्सेलरेशन वर जात असेल तर काय होणार, मग आता एफ मायनस एम डॅश जी इज इक्वल टू काय येणार आहे, एम डॅश इंटू ए येणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आता हे मास कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर एफ रिलेशन मध्ये कुठेही नको आहे, मग काय करूया, एफ इथलं रिप्लेस करूया. म्हणजे पहिल्या इक्वेशन वरून एफ ची व्हॅल्यू काय येणार, बघा एफ इज इक्वल टू येणार आहे एम जी मायनस एम ए येणार आहे. एफ एफ राईट हँड साईडला घेतलं, त्याच्यामुळे एफ इज इक्वल टू एम जी मायनस एम ए. इथे जर प्लेस केलं तर काय होणार आहे, एम जी मायनस एम ए मायनस एम डॅश ए इज इक्वल टू काय होणार आहे, एम डॅश ए येणार आहे. ओके, आता एम डॅश ची व्हॅल्यू आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सो एम डॅशच्या टर्म एका साईडला घेऊया. सो एम डॅश ए म्हणजे काय होणार आहे, टू टाइम्स एम डॅश ए इज इक्वल टू काय होणार आहे, दॅट इज एम इन ब्रॅकेट जी मायनस ए येणार आहे. एम इन ब्रॅकेट जी मायनस ए म्हणजे आपल्याला एम डॅश कॅल्क्युलेट करायचं आहे ना. सो एम डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, एम इन ब्रॅकेट g मायनस ए डिवायडेड बाय टू ए. एम डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, एम इन ब्रॅकेट जी मायनस ए डिवायडेड बाय टू ए, असं हे एम डॅशची व्हॅल्यू होणार आहे. परंतु हे एम डॅश म्हणजे काय आहे, सर्टन मास काढून टाकल्यानंतरच मास आहे, लक्षात घ्या. म्हणजे किती मास काढून टाकलेला असणार आहे, डेल्टा एम इज इक्वल टू एम मायनस एम डॅश असणार आहे, एवढं मास काढून टाकलेलं असणार आहे. सो एम मायनस ओके एम डॅश म्हणजे काय, एम इन ब्रॅकेट जी मायनस ए डिवायडेड बाय टू ए, असं ही कॅल्क्युलेशन होणार आहे. ओके, म्हणजे इथं काय होणार आहे, टू एम ए मायनस एम जी ओके प्लस एम ए डिवायडेड बाय टू ए. आणि त्याच्यामुळं आता काय होणार, बघा, टू एम ए प्लस एम ए सॉरी इथे एक मिस्टेक झालेली आहे, पुन्हा एकदा हे कॅल्क्युलेशन करूया. बघा पुन्हा एकदा एफ रिप्लेस करायचं आहे, इथं एफ काय होणार आहे, एम जी मायनस एम ए मायनस एम डॅश जी इज इक्वल टू काय होणार आहे, एम डॅश ए होणार आहे. ओके, अँड देअरफोर आता आपल्याला एम डॅश कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हटल्यानंतर एम जर इथं कॉमन काढलं एल एच एसला, या दोन टर्म फक्त ठेवणार आहे. एम इन ब्रॅकेट काय होणार आहे, जी मायनस ए होणार. ओके, राईट हँड साईडला काय होणार आहे, एम डॅश इन ब्रॅकेट जी प्लस ए होणार आहे. एम डॅश इन ब्रॅकेट ही टर्म राईट हँड साईडला गेल्यानंतर प्लस होणार आहे, एम डॅश इन ब्रॅकेट जी प्लस ए. सो एम डॅश ची व्हॅल्यू किती होणार आहे, जी माय एम इंटू जी मायनस ए अपॉन काय येणार आहे, जी प्लस ए येणार आहे डिनॉमिनेटर. ओके, हे एम डॅश झालं. आता किती मास रिमूव्ह केलं हे आपल्याला काढावं लागेल. किती मास रिमूव्ह केलंय, तर ओरिजिनल मास एम असणार आहे, फायनल मास एम डॅश होणार आहे. ओके, म्हणजे एम मायनस ओके एम जी मायनस एम ए डिवायडेड बाय जी प्लस ए. ओके, आता हे जर सॉल्व केलं तर काय होणार आहे, एम जी प्लस एम ए मायनस एम जी प्लस एम ए
डिवाइडेड बाय जी प्लस ए. तर डिनोमिनेटरला जी प्लस तर ए तर यावंच लागणार आहे. एम जी इथे कॅन्सल होणार आहे, लक्षात घ्या. एम ए प्लस एम ए म्हणजे काय होणार आहे, टू एम ए डिवाइडेड बाय जी प्लस ए. सो आन्सर काय येणार आहे याचं, ए आन्सर विल बी देअर, ए आन्सर इज देअर. ओके, नेक्स्ट नंबर 65. Three blocks with masses M, 2M and 3M are connected by the strings as shown in figure. After the upward force F is applied on the block M, the masses move upward with the constant speed V. What is the net force on the block of mass 2M? What is the net force on the block of mass 2M? Okay, G is the acceleration due to gravity. Okay, G is the acceleration due to gravity. आता कुठल्याही ब्लॉकवरचा नेट फोर्स किती पाहिजे कॉन्स्टंट वेलॉसिटीने मूव करायला, तर झिरो पाहिजे, लक्षात घ्या. याच्यावर क्वेश्चन मध्ये विचारलंय काय, व्हॉट इज द नेट फोर्स ऑन ब्लॉक 2M, 2M या ब्लॉकवर नेट फोर्स किती पाहिजे. ओके, आणि ही सगळी सिस्टीम किंवा 2M जे आहे ते कॉन्स्टंट वेलॉसिटीने निघालंय असं दिलेलं आहे याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये. कॉन्स्टंट स्पीडने निघालेलं आहे, मूव्ह अपवर्ड विथ द कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे याचा अर्थ कॉन्स्टंट वेलॉसिटीने एखादी बॉडी ट्रॅव्हल करत असेल तर नेट फोर्स झिरो असतो. नेट फोर्स झिरो म्हणजे काय असणार आहे, एक्सेलरेशन देखील झिरो किंवा नेट फोर्स इज इक्वल टू झिरो. ओके, सो आन्सर काय येणार आहे याचं, सी आन्सर हे येणार आहे, सी इज द आन्सर. नेक्स्ट इज नंबर 66. अ पर्सन ऑफ मास 60 केजी इज इन साइड अ लिफ्ट ऑफ मास 940 केजी अँड प्रेसेस द बटन ऑन द कंट्रोल पॅनल, द लिफ्ट स्टार्ट्स मूव्हिंग अपवर्ड विथ एक्सेलरेशन 1 m/s². जी इज 10. द टेन्शन इन द सपोर्टिंग केबल इज, लक्षात घ्या, सपोर्टिंग केबल मधलं टेन्शन काढायला सांगितलंय. सपोर्टिंग केबल मधलं टेन्शन. आता टेन्शन म्हणजे कुठलीही गोष्ट अपवर्ड जात असेल तर एम इन ब्रॅकेट काय येणार आहे, जी प्लस ए येतं. दिस इज द टेन्शन when body is moving upward with the acceleration. मास म्हणजे इथं काय घेणार आहे आपण, टोटल मास म्हणजे लिफ्टचं मास प्लस पर्सनचं मास किती होणार, ते 1000 होणार. आणि जी प्लस ए 10 + 1 म्हणजे आन्सर काय येणार आहे, 1000 × 11 म्हणजे आन्सर काय येणार आहे, टेन्शन इज इक्वल टू 11000 N. सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट 67. द मास ऑफ लिफ्ट इज 2000 kg. When the tension in the supporting cable is 28000 N, the acceleration is, आता बघा, टेन्शन इज वन्स अगेन काय येणार आहे, एम इन ब्रॅकेट जी प्लस ए हा फॉर्म्युला येणार आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया म्हणजे एक्सेलरेशन येईल. टेन्शन आहे 28000, मास आहे 2000, जी ची व्हॅल्यू 10 घेऊया, प्लस एक्सेलरेशन म्हणजे काय होणार आहे, 28000 इज इक्वल टू 2000 × 10 म्हणजे काय होणार आहे, 20000 होणार, प्लस 2000 ए होणार आहे. 28000 मायनस 2000 म्हणजे काय होणार आहे, 8000 इज इक्वल टू 2000 ए. सो ए येणार आहे 8000 / 2000 म्हणजे काय येणार आहे, 4 m/s² इज द आन्सर येणार आहे. ओके, आणि हे प्लस आलं याचा अर्थ काय येणार, 4 m/s² अपवर्ड. सो आन्सर येणार आहे, ए इज द आन्सर. Is the answer. Okay, next is number 68. A block of mass M is placed on the smooth wedge of inclination theta. The whole system is accelerated horizontally so that block does not slip on the wedge. Okay, the force exerted by the wedge on the block will be, hey baga, क्वेश्चन मध्ये काय दिलंय, देर इज अ वेज लाईक दिस, ओके, विच इज प्लेस्ड ऑन अ स्मूथ इन्क्लिनेशन थीटा, होल सिस्टम इज ऍक्सलरेटेड हॉरिझॉन्टली, याला हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन दिलेलं आहे, सो दॅट काय होणार आहे, हा ब्लॉक जो आहे तो खाली स्लिप होणार नाही. द फोर्स एक्झर्टेड बाय वेज ऑन द ब्लॉक. ओके, तर लक्षात घ्या, इथं पहिली गोष्ट म्हणजे काय येणार आहे, इनर्शियल फोर्स या ब्लॉकवर ऍक्ट होणार. ओके, कारण वेजला ए एक्सेलरेशन फॉरवर्ड दिलं की या ब्लॉकला काय होणार आहे, बॅकवर्ड डायरेक्शन एक्सेलरेशन सुडो फोर्स क्रिएट होणार आहे. बॅकवर्ड डायरेक्शन सुडो फोर्स क्रिएट होणार आहे एमए, आणि डाऊनवर्ड डायरेक्शन किती असणार आहे, दॅट इज इक्वल टू एम जी.
आता एम जी चा इकडचा कंपोनेंट जो येतो म्हणजे हा अँगल थीटा असेल तर इकडचा कंपोनेंट एम जी कॉस थीटा येणार आहे, ठीक आहे. आणि एम ए चा या डायरेक्शन कंपोनेंट येणार आहे, दॅट इज एम ए साईन थीटा. ओके, आता नेट फोर्स एक्झर्टेड बाय वेज ऑन द ब्लॉक म्हणजेच नॉर्मल रिएक्शन असणार आहे. आणि ही नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय येणार आहे, एम जी कॉस थीटा प्लस एम ए साईन थीटा येणार आहे. एम जी कॉस थीटा प्लस एम ए साईन थीटा. आता आपल्याला हे देखील माहित आहे की हा ब्लॉक जर खाली स्लाइड व्हायचा नसेल तर ऍक्सेलरेशन किती ठेवावं लागतं, जी टॅन थीटा ठेवावं लागतं. जी टॅन थीटा एवढा ऍक्सेलरेशन द्यावं लागतं. ओके, हे सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. एम जी कॉस थीटा प्लस एम जी टॅन थीटा इन टू साईन थीटा. ओके, नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू एम जी इन ब्रॅकेट काय येणार आहे, कॉस थीटा प्लस आता साईन थीटा इंटू कॉस टॅन थीटा इंटू साईन थीटा म्हणजे लिहू शकतोय आपण साईन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा येणार आहे. बरोबर आहे ना, कारण टॅन थीटा म्हणजे साईन थीटा बाय कॉस थीटा, साईन थीटा इंटू साईन थीटा साईन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. सो नॉर्मल रिएक्शन येणार आहे एम जी इन ब्रॅकेट, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह केलं तर कॉस स्क्वेअर थीटा प्लस साईन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय दी काय येणार आहे, कॉस थीटा येणार आहे. सो देअरफोर नॉर्मल रिएक्शन होणार आहे, दॅट इज साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन. सो एम जी बाय कॉस थीटा एवढी नॉर्मल रिएक्शन इथं क्रिएट होणार आहे. नॉर्मल रिएक्शन इज द फोर्स एक्झर्टेड बाय वेज ऑन दी ब्लॉक. सो याचं आन्सर येणार आहे डी इज द आन्सर. सो दिस इज 68. नेक्स्ट इज 69 नंबर. अ मॅन वेट्स 80 केजी, ही स्टँड्स ऑन वेईंग स्केल इन अ लिफ्ट विच इज मुव्हिंग अपवर्ड विथ द युनिफॉर्म ऍक्सलरेशन 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वॉट वुड बी द रिडिंग ऑन द स्केल? रिडिंग ऑन द स्केल म्हणजेच नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन किती असते, एम इन ब्रॅकेट जी प्लस ई. ओके, सो नॉर्मल रिएक्शन येणार आहे, मास आहे 80, जी ची व्हॅल्यू 10 आणि ऍक्सलरेशन आहे 5. ओके, सो रिडिंग येणार आहे 80 इंटू 15 म्हणजे आन्सर येणार आहे 1200 न्यूटन इज द आन्सर. नेक्स्ट, अ मंकी ऑफ मास 20 केजी इज होल्डिंग अ व्हर्टिकल रोप, जे मास इथं दिलेला आहे 20 केजी, होल्डिंग अ व्हर्टिकल रोप. द रोप विल नॉट ब्रेक व्हेन द मास ऑफ 25 केजी, म्हणजे ब्रेकिंग मास दिलंय इथं. ब्रेकिंग मास किती दिलेला आहे, 25 केजी, म्हणजे त्या रोपला 25 केजीचं मास जर लावलं तर ती रोप काय होते, ब्रेक होते मॅक्सिमम. द रोप विल नॉट ब्रेक व्हेन द मास ऑफ 25 केजी इज सस्पेंडेड फ्रॉम इट, बट विल ब्रेक इफ मास एक्सीड्स 25 केजी, म्हणजे 25 च्या वर गेलं किती ब्रेक होत आहे. व्हॉट इज द मॅक्सिमम ऍक्सलरेशन विथ विच मंकी कॅन क्लाइंब दी क्लाइंब अप दी रोप, ठीक आहे. आता टेन्शन इन द स्ट्रिंग, मंकीनं रोपला धरलेला असेल आणि ते ऍक्सलरेशन वर जात असेल तर टेन्शन इन द स्ट्रिंग येतं एम इन ब्रॅकेट जी प्लस ए. ओके, आणि ब्रेकिंग टेन्शन आहे 25 केजी, म्हणजे 25 इंटू काय होणार आहे, हे 10 येणार आहे. ओके, हे ब्रेकिंग टेन्शन आहे, म्हणजे एवढं टेन्शन जर झालं तर काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. 25 इंटू 10, टेन्शनचं युनिट असतं न्यूटन. सो 25 म्हणजे 25 केजीचं 25 न्यूटन मध्ये कन्वर्जन करायला लागेल ना. 25 इंटू 10 इज इक्वल टू 20 इन ब्रॅकेट जी प्लस ए, जी ची व्हॅल्यू 10, ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हे 0 0 कॅन्सल होणार, 25 बाय 2 म्हणजे किती होणार आहे, हे 12.5 होणार आहे, इज इक्वल टू 10 प्लस ए. सो ऍक्सेलरेशन इज 12.5 मायनस 10, दॅट इज इक्वल टू 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ऍक्सेलरेशन. ओके, 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ऍक्सेलरेशन. सो आन्सर इज डी 71. अ लिफ्ट ऑफ मास 1000 केजी इज मूव्हिंग विथ ऍक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अपवर्ड डायरेक्शन. द टेन्शन डेव्हलप्ड इन द स्ट्रिंग विच इज कनेक्टेड टू द लिफ्ट इज. ओके, सो सेम टाइप ऑफ प्रॉब्लेम. ओके,
द टेन्शन डेव्हलप्ड इन द स्ट्रिंग काय असणार आहे, एक्सेलरेशन वर जात असेल तर एम इन ब्रॅकेट जी प्लस ए, सेम फॉर्म्युला इज अगेन. सो टेन्शन इज इक्वल टू मास दिलेला आहे 1000, जी प्लस ए ची व्हॅल्यू होणार आहे किती 11, 10 प्लस 1 11, काय होणार आहे 11000 न्यूटन इज द टेन्शन, 11000 न्यूटन इज द टेन्शन. नेक्स्ट नंबर 72 नंबर, टू मासेस एज शोन इन फिगर आर सस्पेंडेड फ्रॉम ए मासलेस पुली, द एक्सेलरेशन ऑफ सिस्टम व्हेन द मास आर लेफ्ट फ्री. बघा नेहमीप्रमाणे सिंपल अशी केस असेल तर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, डिफरन्स ऑफ मास, दॅट इज 5 हे डिफरन्स ऑफ मास म्हणजे 5 ग्रॅम असतील कदाचित, ऍडिशन ऑफ मास 15 इंटू काय येणार आहे जी येणार आहे. ओके, म्हणजे हे आन्सर काय येणार आहे, दॅट इज जी बाय 3. सो बी इज द आन्सर. म्हणजे हा ऍटवूड मशीनचा प्रॉब्लेम आला तर नेहमी ही ट्रिक लक्षात ठेवा, दोन्ही साईडचे मास M1 M2 असतील तर ऍक्सेलरेशन असतं डिफरन्स ऑफ मास, दॅट इज M1 मायनस M2 डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास M1 प्लस M2 इंटू जी. सो आन्सर येणार आहे ऍक्सेलरेशन इज जी बाय 3. 73 अ मास ऑफ 1 kg इज सस्पेंडेड बाय अ थ्रेड, इट इज लिफ्टेड अप विथ ऍक्सेलरेशन 4.9 m/s² अँड लोअर्ड विथ एन एक्सेलरेशन 4.9 m/s² रेशियो ऑफ टेन्शन. आता टेन्शन अपवर्ड म्हणजे अपवर्ड एक्सेलरेशन मूव्ह केलं आणि टेन्शन काय केलं लोअर केलं, टेन्शनचा रेशियो काढायला सांगितला. एम इन ब्रॅकेट एक येणार आहे जी प्लस ए वर जाताना आणि खाली येताना एम इन ब्रॅकेट जी मायनस सी. एक्सेलरेशन वर जात असेल तर टेन्शन क्रिएट होणार आहे एम इन ब्रॅकेट जी प्लस ए आणि ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर एम इन ब्रॅकेट जी मायनस ए येणार आहे. एम एम गेट कॅन्सल, जी ची व्हॅल्यू इथं 9.8 घेऊया, 9.8 प्लस 4.9 डिवाइड बाय 9.8 मायनस 4.9 म्हणजे आता बघा साधारणपणे डिनॉमिनेटर किती येणार आहे 4.9 येणार आणि न्यूमरेटर 4.9 आणि 4.9 डबल म्हणजे 3 times 4.9 होणार आहे. म्हणजे थोडक्यात टेन्शन वेन मूव्हिंग अपवर्ड ऍक्सेलरेशन अँड टेन्शन वेन मूव्हिंग डाऊनवर्ड विथ ऍक्सेलरेशनचा रेशियो येणार आहे 3:1 इज द आन्सर. सो आन्सर इज सी. नेक्स्ट इज नंबर 74. अ मास एम इज प्लेस्ड ऑन अ स्मूथ वेज रेस्टिंग ऑन अ सर्फेस विदाउट अ फ्रिक्शन, वन्स द मास इज रिलीज द ऍक्सेलरेशन टू बी गिव्हन टू द वेज सो दॅट मास कॅपिटल एम रिमेन्स ऍट द रेस्ट इज. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, स्मूथ वेजच्या सर्फेसवर एक ब्लॉक जर ठेवलेला असेल तर ऍक्सेलरेशन किती असतं, इथं किती ऍक्सेलरेशन द्यावं लागतं, जी टॅन थिटा एवढा ऍक्सेलरेशन टुवर्ड्स लेफ्ट द्यावा लागणार आहे तर तो ब्लॉक खाली सरकणार नाही. ओके, जी टॅन थिटा टुवर्ड्स लेफ्ट. सो आन्सर येणार आहे दॅट इज ए इज द आन्सर, कारण ब्लॉक लेफ्टला सरकणार आहे, लेफ्टला सरकण्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी त्याला लेफ्टला सडनली मूव्ह करायला पाहिजे. नेक्स्ट नंबर 75. अ मंकी इज डिसेंडिंग फ्रॉम ए ब्रँच ऑफ ट्री विथ द कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन, इफ द ब्रेकिंग स्ट्रेंथ ऑफ द ब्रँच इज 75% वेट ऑफ द मंकी, द मॅक्सिमम सॉरी मिनिमम ऍक्सेलरेशन विथ विच मंकी कॅन स्लाइड डाऊन विदाउट ब्रेकिंग द ब्रँच. बघा वन्स अगेन, ज्यावेळी मंकी एका ब्रँचवरून खाली उतरत असेल ऍक्सेलरेशन तर टेन्शन येणार आहे एम इन ब्रॅकेट जी मायनस ए. खाली ऍक्सेलरेशन येत असेल तर एम इन ब्रॅकेट जी मायनस ए येणार. आता टेन्शन किती सांगितलंय, जास्तीत जास्त टेन्शन किती चालू शकते, 75% म्हणजे 75/100 ऑफ एम जी, 75% वेट ऑफ द मंकी म्हणजे 75/100 इंटू एम जी इज इक्वल टू काय येणार आहे, एम इन ब्रॅकेट जी मायनस ए येणार आहे. तर हे ए काढायचं आहे, एम एम दोन्ही साईडचं कॅन्सल होईल, इथं 3/4 येणार. ओके, सो 3g इज इक्वल टू 4g - 4a होणार. ओके, सो 4a इज इक्वल टू काय होणार आहे, 4g - 3g दॅट इज इक्वल टू काय येणार आहे, जी येणार आहे. सो ऍक्सेलरेशन येणार आहे दॅट इज इक्वल टू g/4 हे डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन दिलं पाहिजे. सो आन्सर येणार आहे याचं सी इज द आन्सर. ओके,
सो इन दिस वे प्रीवियस इयर सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते आपण काय केलेले आहेत, प्रीवियस इयरचे सगळे लॉज ऑफ मोशनचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व केलेले आहेत. ओके स्टूडेंट्स.